कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री। काका आम्ही खेळायला जाणार आहे, फिरायला जाणार आहे, आईस्क्रीम खायला जाणार आहे, तू येणार ना? हो आपण सगळे एकत्र जाऊया। हो जाऊया, फक्त काय ना मला आता काम आहे, ते काम झालं की जाऊ। माझं काम झालं ना की मीच तुला रोज खेळायला घेऊन जाईन आणि आल्यावर तुझा अभ्यास पण घेईन। अरु तुझा काहीतरी खाऊन घे, मी आलेच, आईला सांग काहीतरी खायला द्यायला। पण सुजय जरा बोलायचं होत। बोल की दादा। आतापर्यंत जे काही झालं ते सगळं मागं टाकूया, मी मनात काही ठेवत नाही, तू पण नको। दादा मी ठेवलंच नाही, फक्त जे झालं त्यासाठी मला एकट्याला जबाबदार धरत होती सगळी। सुजय अरे सर तेच म्हणतायत की मागचं सगळं सोडून देऊयात आता। हो रुपाली आतापर्यंत जशी वागली किंवा वागतीये त्याबद्दल म्हणजे मुद्दाम नाही करत ती, एवढं कळत रे दादा मला, त्याबद्दलच बोलायचं होतं। बोल। रुपालीची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे, परवा डॉक्टर म्हणाले की तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल। आपी बोलली मला, त्याबद्दलच बोलायचं होतं। म्हणजे काय आपण घरीच नर्स ठेवून तिचे उपचार करतोय, पण फक्त तुला पाहिलं की म्हणजे आठवत नाही काय तिला, पण ट्रिगर होती ती म्हणून। कळलं मला। फक्त रुपाली हॉलमध्ये असताना तू खोलीत किंवा तुला घराबाहेर राहता येईल का? काढत नाही दादा मला, मला माहिती आता तुझं काय चाललंय ते। वहिनी जेव्हा जेव्हा हॉलमध्ये असतील ना तेव्हा मी त्यांच्या समोर येणार नाही। देव करो वहिनी लवकर बऱ्या हो। आणि सर काहीही लागलं ना अगदी बिंदास सांगा, आम्ही आहोत। रुपाली तरी जोपर्यंत बऱ्या होत नाही ना तोपर्यंत आपण सगळे मिळून त्यांची काळजी घेऊया। हो आपण कितीही मदत करायला गेलो ना यांना तरी ती वेगळंच घेणार बघ। सुजय अरे सर आता काय म्हणाले कळालं नाही का तुला? दादा मला कोणी म्हणलेला मी कधीच विसरणार। अरे असं कसं चालल? हे बघ पियू मला असं या घरात राहायचं नाहीये म्हणून मी दादाला हो म्हटलोय, आणि तू इथल्या कुठल्या भानगडीत पडू नको। आता तू मी आणि आरू, बस मी आरूला सोडायला जातो। सर रुपाली ताई बरे आहेत ना? हा बरी आहे, पण अजून बावलीला घेऊन बसतीच ना रे ती? ते कुठं थांबले तेव्हा आई। पर तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे गेला होता ना, काय म्हणले ते? हा मला तेच सांगायचं होतं सर, मी एका नर्स ताईंशी बोलले बर का? हो का? आणि त्यांना रुपाली ताईंची पूर्ण कल्पना दिली आहे मी। पण आता जे रुपालीला होतंय ते? म्हणजे आई रुपाली ताईंना जरा मानसिक धक्का बसलाय ना, मग अशा पेशंटला जरा वेगळ्या पद्धतीने सांभाळावं लागतं, ते सगळं सांगितलंय मी। तू बोललीस ना अपर्णा। हो मग झालं तर, नर्स झाल्यामुळे ताईंना जरा मदत पण होईल नाही का? हो पिऊताई, अगं म्हणूनच बोलून घेतलं। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। आहो इथली अवस्था बघतीयस ना, अगं तूच नसल्यामुळे हे सगळं। त्याबद्दल काय बोलायचंच नाही मला, हे तुम्ही तुमच्या हातानं करून घेतलंय। मी हे विचारायला आले की हे तुम्ही काय काढलंय नवीन आता? कशाच? तुम्ही खरंच त्या मनीच्या नावावर करणार आहात का जमीन? काय काढणार, दुसरा पर्यायच नाही आता। नाही नाही असं कसं म्हणताय तुम्ही? हा सगळा घोड सुजाने घातलाय, त्याला थांब थांब म्हणत होतो, पण ऐकल तू सुजा कसला? पण सुजा आपल्या पोटचा पोरगा आहे, आणि आज ना उद्या त्याच्या नावावर करणार होतच की आपण। हा पण हे त्याला कळायला पाहिजे ना, हे सदा नका आपल्या घोड्यावरच। तसं नव मी म्हणत होते त्या मनीचा काय संबंध इथं, त्या बिळावर नागोबा होऊन बसली
हो कळतंय मला, पण ती इथनं जर गेली ना तर आपल्या डोक्याचा किती मोठा ताप वाचेल माहितीये का तुला? हे झालंच हो, पण तिच्या नावावर काय करायचं नाही बघा. प्रॉपर्टी घेतल्याशिवाय ती इथनं हलणारच नाही. ते तुम्ही बघा, आता घरात राहून काय कमी कारस्थान करते माहिती? तिला पाहिजे तसं होतच आहे की? अगं म्हणून तर म्हटलं, आणखी काय करायची आधी जाऊ दे तिला. पण असं काय नावावर करणार आहे म्हणत तिला? जास्त बघत होतो ना मी की काय काय करता येईल. हे बघा, थोडं देऊन तिचं समाधान होणार आहे का? अहो तिला जरा दिलं तर आणखीन मागेल ती. या प्रॉपर्टी पेक्षा ना तिला आपल्याला त्रास देण्यात जास्त सुख मिळत. पण मग रुक्मिणी अगं करायचं तरी कस? मी काय म्हणते, तुम्ही तिला नुसतं झुलवत ठेवा, द्यायचं काय नाही. आपण बहीण म्हणून घेतली तिला घरात मी, पण तिनं काय केलं, कुंकू चोरलं माझं आणि आली तेव्हा कशी टेचात आलेली ती, आणि आता मीच घराची मालकीण म्हणलेली. अहो मला घराच्या बाहेर हाकलून द्यायला निघाली होती ती, आणि काय काय म्हणली होती तेव्हा, केरसुनी म्हणली होती मला, विसरली नाही ती मी अजून. तुमच्या मनात तिच्याविषयी राग आहे मला माहिती. हसणारच की, कसा नसल. खरी चूक माझीच आहे. चूक तुमची झालीच आहे म्हणा. अहो पण तुम्हाला धमकावून लग्न केलं नव्हं तिनं, तुमच्या मर्जीनं तर नाही झालं. हा ते बी खरंच आहे म्हणा. आणि मी बघितलंय की तुम्हाला रक्ताचं पाणी करताना, हे सगळं घर उभं करताना, घाम गाळताना, कष्ट करताना, अहो अक्षरशः झिजलात तुम्ही हे सगळं उभं करताना. आणि आता तिला असंच देऊन टाकायचं का? हो आपल्या पोरांचा तरी विचार करा जरा. स्वप्नीला तर काय आता मूलबाळ होणार नाही, पण त्याच्या म्हातारपणाची तरतूद आपणच करून ठेवायला हवी. अगं तिच्याकडं माझं माहिती आहे मला. हा माहिती आहे तिच्याकडे तुमचं गुपित आहे ते, पण तुम्ही घाबरू नका. आता आपण घरातले सगळे हळूहळू एकत्र येतो आहेच की, मग काय करणार आहे ती? अख्खं घर कायमचं तोडायची ताकद आहे त्याच्यात रुक्मिणी. असू दे की, पण तुम्ही तिला काय द्यायचं नाही म्हणजे नाही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. मी सुप्रिया विकास तरडे, माझं सासर सातारा जिल्ह्यात बामणोली म्हणून आहे आणि माहेर सातारा जिल्ह्यातच आहे, जवळे गाव आहे. गाव जवळ आहे, जवळे गाव, जवळे गाव, जवळ आहे. आणि मिस्टर कुठले तुमचे? मिस्टर बामणोली, सातारा जिल्ह्यातच येतात. ते म्हणाले का जवळे? जवळे गावातली मुलगी करतो असं म्हणाले का? नाही, गावाचं नावच आहे जवळे. जवळे किती मस्त गाव आहे, त्या कोणाला कधी दूर ठेवत नाही. सावित्रीबाई फुलेंचं गाव आहे ना नायगाव, तिथून जवळ आहे माझं गाव. बरं बरं बरं. नमस्कार. नमस्कार. माझं नाव प्रतिभा राजेश खराटे, हे माहेरचं नाव आहे, माझं माहेर कराड आहे. आणि प्रतिभा सचिन निकाळजे, हे माझं सासरचं नाव आहे आणि माझं सासर गिरवी फलटणच्या जवळ आहे. नमस्कार. माझं नाव सोनाली चेतन जाधव, मी तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड जवळ घाटनांदूर माझं सासर आहे. आणि सोनाली प्रदीप गायकवाड, माझं माहेरचं नाव आहे आणि तिथे जवळच उजनी, हे माझं माहेरचं गाव आहे. अरे वा, तुम्ही किती लांबून लांबून दुरून येऊन मोशीमध्ये आता राहता? एका सोसायटीत? हो बरं. बघा ना किती वेळ सासर माहेर तुमचं दूर आहे, कामानिमित्त तुम्ही सगळ्या इथे राहता, रोज एकमेकींना भेटत असता, रोज एकमेकींशी बोलत असता. दोन तासांनी? मेन म्हणजे आमच्या फ्लॅटच्या बाहेर आहे ना मस्त असं पोर्च आहे, म्हणजे बरेच मोठे स्पेस आहे, त्याच्यामुळे सगळे तिकडे एकत्र होतात. आमचे प्रोग्राम वगैरे सगळे असं दारातच होतात, छोटे छोटे 50 लोक बसतील असं मोठा स्पेस. आलेल्या पाहुण्यांना घरात बसवता का? ऍक्च्युली हा प्रश्न आलेल्या पाहुण्यांना पण पडतो की पोर्च मध्ये बसायचं की हॉल मध्ये. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 12 वर्ष. काय मिस्टर काय करतात? ऍक्च्युली ते जॉब करत होते पण त्यांचा थोडा हेल्थ प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांनी सोडला, आणि आता सध्या जसं होईल त्यांना तसं ते मॅनेज करतात. जॉब काय करतात? आता टूर्स अँड ट्रॅव्हल्स वरती जातात. मी घरीच असते आणि मला इथं सोसायटीत ह्यांच्याकडे येऊन 3 वर्ष झाले, पण ह्यांच्या मैत्रीमध्ये मला येऊन 2 वर्ष झाले. पहिले 1 वर्ष ह्यांनी तुम्हाला घुसूच दिलं. ती अनकम्फर्टेबल होती ऍक्च्युली घुसण्यासाठी. तसंच म्हणावं लागेल. सांगतात ना ह्या, इतक्या बांधतात की विचारूच नका. कोण कोण? त्या मॅडम बांधतात आमच्याशी.
तुमच्यापैकी कोणाचा कधी अबोला झालाय? हो बराच वेळा. माझा निचा 1.5 वर्ष होता. 1.5 वर्ष? कशामुळे? ऍक्च्युली आमची फ्रेंडशिप 10 वर्षापासून आम्ही सोबत आहोत. एक इमॅजिन करा, आम्ही ऍक्च्युली 2-2 तासाला भेटतो म्हटलं तुम्ही, 2 दरवाजे आहेत पण नाही, आणि तेच आम्ही 1.5 वर्ष नव्हतं बोलत आम्ही समोरासमोर असून. त्याला ती जिम्मेदार होती. ऍक्च्युली माझी चूक होती, मी ती काय झालं झालं म्हणजे असं होतं की सोसायटी प्रॉब्लेम, इचे मिस्टर माझे मिस्टर थोडे म्हणजे दोन हे आहेत कमिटीज आहेत असे, तर मग ते माझ्या मिस्टरांना कोणीतरी काही बोललं म्हणून मी जाऊन इचे मिस्टरांना थोडी बोलले, दारात आले मी मागे आले की माझं सांत्वन करायचं, तू कशाला चिडतीय, शांत राहा प्रतिभा. आणि दारात घालत होते की दारातच उभी होती आणि म्हंटल की मैत्री गेली खड्ड्यात, माझा नवरा मला महत्वाचा आहे. ते हिला खूप लागलं, हिला लागलं, ते झालं, ती गेली घरी, त्याच्यानंतर मी रागारागत बाहेर निघून गेले आणि माझा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे मला असं वाटलं की अरे मी कुठंतरी दुखवलं त्याचं मला हे झालं. तुम्हाला ऍक्सिडेंट झाल्यावर त्या बघायला पण नाही आली होती, आली होती. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हे सगळं काय होतंय, कसं होतंय काहीच कळत नाहीये. एकीकडे नीरज सर, एकीकडे माझा खेळ आणि त्यात हे लग्न. नीरज सरांना काय सांगू, त्यांच्या मनात माझ्याबद्दल जी भावना आहे त्याच काय, कस सावरायचं हे सगळं. काय नाहीये छाया, ओवी तुझ्याबद्दल नाही बोलत आहे, ती माझ्याबद्दल बोलते. होय बहीण मैत्रीण सगळी नाती निभावलंय मी, पण आता या मेहुणीच्या नात्याने मी श्रीनू समोर जाणार नाही आधीच सांगून ठेवतोय. तू शांत हो ना आधी. शांतच असते मी, का जाऊ दगड ठेवलंय. पण तुमका काय झाला निशी, आज तुझा सुपारीचा कार्यक्रम ना, मग अशा तोंडा पडून कशाक बसलास, काय गो? मी नाही, आय एम हॅपी. निशी मागे तुका काय झाला, अग तू नशीब काढलास, गावातल्या कितीतरी पोरींची आज मनात तुटली असणार, दुसऱ्यांचा कशाला, माझाच बघ तुझ्या समोर एक घायाळ दिल हा. काय काय स्वप्न बघितली होती या घरात सून म्हणून येऊची, शिरूच्या मनावरती राज्य करूची, पण त्या सगळ्या स्वप्नांवरती ट्रॅक्टर फिरलो. जर झाला तर झाला, सगळ्यांचाच नशीब चांगला नसतं काय गोवी? हो ए, पण शिणू नाही तर नाय, पण मी दुसरं बघून ठेवलंय, कोणा विचार, विचारा कोण? वरुण धवन. काय अगो पिक्चर मधला नाय, आपल्या गावात येलेलो वरुण धवन. निशी अगो तुझं कोच, तो अजून सिंगलच हा ना? असणारच, पण आता तो सिंगल नाही राहणार. Come on, Nishigandha, answer my call. Phone ago? Toh chana? Hoy na khara sangte tos phone ana? Tula kasa kalo? Ago main picture madhi bagitlay. Premachi kabuli dilanantar ashech vaktat loka. Petat kay? Phone ilanantar lastat kay? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. कोणाची दृष्ट नको लागायला,
कशी दिसता निशी? खूप सुंदर. हा कलर खूप छान दिसतोय निशीवर. श्रीनिवासचा आवडता कलर आहे. तुका कसा माहित? म्हणजे श्रीनिवासला पण आवडेल ना हा कलर. खरा, नक्कीच आवडत त्याका. निशी, कळता माका तुका काय होत आता. दडपण येतं ना, त्या दडपणात सुद्धा आनंद असता. आणि तुझ्या आनंदातच सगळ्यांचा आनंद आहे निशी. तुझ्या या एका निर्णयामुळे सगळे किती खुश असत. आता बाहेर पडल्यावर कळतच तुका. कधी एकदा तुमच्या दोघांचं लग्न होतं असं झालं सगळ्यांका. अहो या ना आत, या आवरून झालाच आमचा. चालू दे तुमचं. सुखी ना बाळा. रघुनाथा, तुझ्या डोळ्यात पाणी खय? काय 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 नाही कसा. अरे रघुनाथ खोत, तुझी या गावात असलेली प्रतिष्ठा, तुझा या गावात असलेला स्थान, तुझी तत्वा, त्याच्यापेक्षा पण एक मोठी ओळख असा तुझी एका पोरीचो बाप. आणि बाप किती कठोर असलो ना, तरी त्याका पाजर यो फुटताच. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. सतत डोक्यात तेच विचार. आई जेवली? सॉरी साहेब, पण मला एक गोष्ट बोलायची आहे अगदी स्पष्टपणे. काय साहेब? तुमचा गैरसमज होतोय. कसला गैरसमज? जे काही घडतंय त्यात रुपालीबाई साहेबांचा काहीच दोष नाहीये. त्यांच्या हातात काहीच नाहीये. विरोचक त्यांना कंट्रोल करतोय हे सगळं ते दाखवतायत. तसं काहीही नाहीये. मग कसं आहे नेत्रा? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जर ती दोषी असेल तर तिला फाशी झाली तरी चालेल. पण एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता का म्हणे? काही झालं तरी त्या व्यक्तीला तिचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी थोडा वेळ लागला तरी चालेल. मित्रा बघ, मला कळतंय की माझं आईबरोबरचं बदललेलं वागणं, माझं आईबद्दलचं बदललेलं मत, हे सगळं बघून तुला, इंद्राणी, आत्यांना, बाबांना खूप प्रश्न पडले असतील.
पनित्रा रिलॅक्स, तसं काही नाहीये, खरंच तसं काही नाही. मी फक्त मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधतो, दॅट्स इट. रुपाली बाई साहेब, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळू देणार नाही साहेब. नाहीतर मी ऑलरेडी एक आई गमावली आहे, तिला वाचवण्यासाठी तेव्हा मी काहीच करू शकलो नाही. नाहीतर समज आपल्याला खरंच असं कळलं की आई खरंच विरोचक नाहीये, ती शक्ती आईकडून हे सगळं करवून घेते, आई त्या शक्तीच्या कंट्रोलमध्ये म्हणून हे सगळं करते, हे खरं आहे आपल्याला असं समजलं. आणि त्याआधीच आईच्या जीवाला काही बरं वाईट झालं असेल तर मी कसं माफ करेन स्वतःला मित्र. आणि मी आयुष्यभर याच गिल्टमध्ये राहीन की आईला विनाकारण शिक्षा भोगावी लागली, न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा. नेत्र बघ ना, तू पण मला विरोचक समजली होतीस. आपण मानून चाललो होतो की मी विरोचक आहे, तू माझा वध करणारच. पण नेत्रा समज की खरं काय आहे ते कळण्याआधीच तुझ्या हातून असं काही झालं असतं तर तू आयुष्यभर माफ करू शकली असतीस स्वतःला. म्हणून मी फक्त वेळ घेतोय, दॅट्स इट. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हा बाबूला, पुढे बर, ठीक आहे बाब. हो मी कळवते. हो त्या आबांना एक खूप जुनी पोथी सापडली, त्यामध्ये त्यांना एक उल्लेख आढळला की त्रिनयना देवी आईने लोकांच्या रक्षणासाठी एका दैत्याचा, एका शक्तिशाली दैत्याचा वध केला. तो दैत्य स्वतःचं रूपही बदलायचा. जेव्हा देवी आईने त्या दैत्याचा वध केला तेव्हा तो एका अजस्त्र सिंहाच्या रूपात आला होता. आणि लोकांच्या मनातून भीती कायमची निघून जावी म्हणून देवी आईने त्या दैत्याचा वध केल्यानंतर त्या सिंहाच्या कातडाचं आसन बनवलं आणि त्या आसनावर देवी आई 9 वर्ष तपाला बसली. आत्या, सिंहाच्या कातडीचं आसन, सिंहासन, आत्या देवी आई सिंहासनावर बसली. खरा स्वर्ग बसतो कुठे बोध घ्यावा, सिंहासन तिथेची खरा शोध घ्यावा. या श्लोकात जो सिंहासनाचा उल्लेख आहे तो देवी आई बद्दल तर नसेल. आपण इतके दिवस जो अर्थ लावत होतो त्याप्रमाणे आपल्याला वाटत होतं की हे विरोचकाचं सिंहासन आहे, पण आता आबांनी हे जे काही सांगितलं त्याप्रमाणे मलाही असं वाटतंय. तुझा अंदाज बरोबर आहे. ह्या सगळ्याचा अर्थ असा आहे की पंचपेटिकेतली चौथी पेटी ही त्रिनयना देवी आईच्या आसनाखाली, आणि देवी आईचं देऊळ फक्त वाहुशीत आहे. म्हणजे चौथी पेटी वाहुशीत आहे. काय झालंय, बाहेर जायचंय.
अद्वैत ऑफिसला गेल्याशिवाय नाही जमणार आहे मला. ती नेत्रा पण जाऊ देणार नाहीये कुठे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. ए बाई बोल की, कुणाच्या सांगण्यावरून केलंस हे? मॅडम मी कुणाच्याच सांगण्यावरून काही नाही केलंय. मग काय तुझी नाटक कंपनी आहे होय? हा सांग, किती नाटकं केलीस तू? नाही मॅडम मी खरंच काही नाही केलंय. तुझी नोकरी जाऊ नये असं जर तुला वाटत असेल तर ह्याच्या माग कोण आहे हे सांग आम्हाला. त्याचा हेतू काय आहे? तर का केलं हे? हे समजा आम्हाला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. शेवटचं विचारतोय तुला. हे समजा तुला कुणी करायला सांगितलं? आई सर, मी सांगितलं त्यांना हे करा. मी सांगितलं त्यांना हे करा. मी सांगितलं त्यांना हे करा. मी सांगितलं काय म्हणलात अधिपती? या मोहिते मॅडम ना जोगतीने जर सोंग घ्यायला खरंच तुम्ही सांगितलं? होय. हे बघा, दुसरं कोणीतरी केलं असल आणि तुम्ही स्वतःच्या अंगावर घेत असाल तर तसं काही करू नका. नाही नाही, असं कशाला करेल? तुमची शिकवण आहे, चूक केली तर ती मान्य करायची. तेच करतो. अधिपती तुम्ही शांत बसा सर, आम्ही बोलतोय ना. पण अधिपती तुम्ही असं का केलं? कारण काय? तुमच्यासाठी केलं. आमच्यासाठी? अहो तुम्ही आता एवढी वर्ष उपचार करायला आहे त्याच्या अरवा सूर्यवंशीवर, काय गुण येईना झालाय त्यासने. आणि त्याचा त्रास जास्ती तुम्हाला होतोय आई साहेब. तुमच्या डोसक्याला त्रास होऊ नये म्हणताना मी हे केलं. म्हणताना मला वाटलं दुसऱ्या एका डॉक्टरचं मत घेऊया. आता काय एवढी वर्ष बेडवर पडूनच आहे म्हणलं तर गोळ्या औषधं सारख्या रेग्युलर चालू आहेत तरी बी काय फरक पडेना वाटतं त्यासनी म्हणताना म्हणलं. आणि मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाच की मी नाही का तुमच्याकडनं ज्या डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे त्या डॉक्टरचा नंबर घेतला होता, तुम्ही दिला बी होता. आता लईच हे विषय वाढायला लागलाय म्हणताना मी पर्सनली लक्ष घालायला लागलो. म्हणलं बंदोबस्त करून टाकावं एकदाच काय. माझं बोलणं झालं त्याच्यासंग, पण म्हणलं आता दुसऱ्या डॉक्टरला दाखवायचं तर तुम्ही ऐकणार नाही असं वाटलं मला म्हणताना मी तुम्हाला सांगितलं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. होईल काहीतरी, मी आहे तुमच्या संग, टेन्शन घेऊ नका. या मोहिते मॅडम ना जोगतीने जर सोंग घ्यायला मी सांगितलं होतं, खरंच मला काय द्यायची ती शिक्षा तुम्ही मला द्या. मी माफी मागतो, इथून पुढे असं होणार नाही. चूक झाली आई साहेब. काय हो, काय झालं? एवढा कुठे विचार करता? नका लोड घेऊ सडा. अधिपती थँक्यू. हा असं हे
असू दे, मला आता आठवत नाही. रडायला काय झालो? मास्टर बाई रडू नका, रडू नका, एवढं का रडताय तुम्ही? ते मला पडदेशी आठवलं नाही. ओ थँक्यू म्हणल्यावर ते काय म्हणतात त्याच्या पुढे, ते तुम्ही चांगलं शिकवलं होतं पक्क, पण माझ्या डोसक्यात ती नीट राहिलं नाही. तुम्ही एवढं वाईट वाटून घेऊ नका. ते येलकम म्हणायचं का? ऑफकोर्स म्हणायचं त्याच्यात माझं. हो रडू नका. काय झालं काय? एवढं का रडालाय तुम्ही? लईच रडायला. काय झालं काय? माहिती आहे आमची याकरणाची चूक चूक झाली. एवढं रडू नका त्यासाठी, एवढं कशाला त्रास करून घेताय? काय मी काय? ओ एवढं रडू नका, उरले रडू नका मास्टर. मी काय झालं? आज तुम्ही माझ्यासाठी खूप केलं, सगळं तुमच्या अंगावर घेतलं. रडू नका. असं कस? शेवटी वचन दिलेत आम्ही तुम्हाला लग्नात, तुम्ही बी आम्हाला शपथा दिल्या, सगळं पाळा लागतो. वा असं कस? रडू नका तुम्ही, एवढं काय रडताय? सॉरी मी इमोशनल झाले. जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार. बरोबर, ठीक आहे. आम्हाला नाही कळणार तर नाही कळणार, आणि रडवणाऱ्या गोष्टी असं मी न कळलेल्याच बरे. खरंच अधिपती तुम्ही केवढं केलं, तुम्ही मला वाचवलं, मोहिते मॅडम ना वाचवलं, एवढं कोण करतं परक्यासाठी? परक्यासाठी काय वाटतंय का? आता जन्माची गाठ आहे, परक कसं काय? मोहिते मॅडम. मोहिते मॅडम म्हणजे तुमच्यासाठी त्यांनी हे सगळं केलं ना, मग त्यांना अडकून कसं चालेल? त्याचा तुम्हाला त्रास होईल म्हणून तुमच्यासाठी त्यासनी सोडवलं मी. आणि तुम्ही त्या चारुहा सूर्यवंशीसाठी कशाला एवढं काहीतरी करताय? त्याच्यामुळे सगळं व्हायला. कारण ते परके नाही आहेत, आणि आपण आपल्या माणसांसाठी काही करू शकतो. मी नाही का दरवेळी तुमच्याशी भांडते, तुमच्या मनाविरुद्ध वागते, तरी पण तुम्ही मला दरवेळी मदतच करता. रडू नका, ऐका माझं, ऐका ऐका माझं, ऐका ऐका, रडू नका, ऐका. आधी तुम्ही ऐका. काय? जन्माची नाही जन्माची असत ते. आता सगळं नॉर्मल झालं. मास्टरिंग बाई इज बॅक. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे चहा. अरे आलाच. वा वा वा, थँक्यू. आई चहा. ही यादी घे, काय कमी जास्त आहे चेक कर परत एकदा. दोन तांब्याचे तांबे, तांबण पळी, पंचपात्र, सुपारी, गंध, अक्षता, सहा पाट. अरे पण यात नारळ नाहीये. बघितलंच नाही ना, मग बोलू नकोस. खाली लिहिलंय पाच नारळ एक असोल्या. अक्षता, हळद, पिंजर, गुलाब आणि रांगोळी. सुट्टी पैसे हे कुठे लिहिले? अरे किती बोलतो साईला, तेही विचार न करता. बघितलंस का लिहिलंय मी तिथे सुट्टे पैसे, हो की नाही गाव? हो आई. अरे वा, खूप दिवसांनी चांगली व्यवस्थित यादी लिहिली तू. मी कधी यादी केली की गाळलेल्या जागा तपासा असं करून हे यादी तपासायचे, म्हणून तू करतोयस ना मुद्दा. तुझी यादी वाचली हा मी आधी. कुंकू लिहिलं का हळद नाही, हळद लिहिलं तर कुंकू नाही, पाच फळाच्या जागी चारच फळ. गुलाल लिहिलं का बुक्का नाही. राहू दे. अहो काय चाललंय तुमचं, का चिडवतोय तुम्ही त्यांना असं? असू दे ग, त्याला चिडवायचं असेल तर. पण या वेळेला मी अगदी दोघांची जबाबदारी घेतलेली आहे, मयुरीची आजी आणि मयुरीचे आजोबा. ते असतं तर त्यांनी काय काय केलं असतं ना, याचा विचार करून मी सगळी काम करते. मजा करतोय माहिती रे मला. गुड मॉर्निंग. अरे मीरा. हो अग, मी इकडनं चालले होते, म्हटलं जाताना तुला ऑफिस साठी पिकअप करूयात. झालीस ना रेडी? नाही मी तशी रेडीच आहे, आणि आज घरात खूप काम पण आहेत ना. तशी मयुरीच्या साखरपुड्याची तयारी करायची आहे बरीच. तू इथे? पण आम्ही जरा बाहेर निघालो होतो, मयुरीसाठी दागिने खरेदी करायचे. आणि हो, आज आईचं ऑफिस मध्ये काम आहे असं प्लीज सांगू नको, कारण नाहीतर साडीच्या शॉपिंग सारखं व्हायचं. आज आई मला हवी आहे शॉपिंग.
अजिबात असं काही होणार नाही. इनफॅक्ट तुम्ही सगळे दागिन्यांच्या शॉपिंगला चाललाय तर मी पण येते ना. मला पण आवडेल यायला तुमच्या बरोबर. पण कुठे चाललाय तुम्ही? कुठल्या तरी ना मस्त डिझायनर शॉप मध्ये जाऊयात आपण. हा हो आजी, कुठे जाणार होत आपण? म्हणजे मी विचारणारच होते पण विसरूनच गेले. त्यात काय विचारायचं? अगं पिढीजात सोनार आहे आपला, त्याच्याकडेच जायचं. आणि मयुरी, दागिन्याच्या निवडीबद्दल म्हणशील ना तर त्या दिवशी आपण गेलो होतो तेव्हा चार दागिने बाजूला काढले होते निवडून, त्यातलेच काही करायला टाकूया. दागिने घ्यायला मयुरी आणि मयुरीची आजीच जाणार, कारण मयुरीचे दागिने मयुरीची आजीच करणार आहे. तेव्हा आम्ही दोघीच जाणार. तेव्हा बरोबर कोणीच नको, अगदी अश्विनी श्रेयस सुद्धा नको. ठीक आहे अश्विनी, आपण बाहेर जाऊ मग. बाहेर नाही, आय मीन तिला जर साखर पुड्याची काही कामं नसतील तर मग आम्ही ऑफिसला जाऊ ना, ऑफिसला कामं आहेत. ते लोक फिरायला नाही चालले, साखर पुड्याची बाकीची कामं आहेत ना त्याच्यासाठी चालले. घरात पण बरीच कामं आहेत ना, आधी घरातली कामं करते नंतर बाहेरची. अहो चालेल ना. चालेल, नो प्रॉब्लेम. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. कोणाचा फोन आहे? मेरा मॅडम. तू लाऊड स्पीकर टाक, मलाही बोलते. हॅलो, बोल मेरा. अगं अगं अश्विनी, कुठे आहात तुम्ही? केव्हापासून वाट बघतीये तुमची, तो डिझायनर सुद्धा वाट बघून निघून गेला. सॉरी अगं, त्याचं काय झालं ना, बाकीची पण बरीचशी शॉपिंग करायची होती आणि घरासाठी पण काही गोष्टी घ्यायच्या होत्या, त्याच्यामुळे. काय घरासाठी? अगं पण आपण डिझायनर कडनं घर डिझाईन करून घेणार असं ठरलं होतं ना. मग तुम्ही वेगळे कशाला घरासाठी शॉपिंग करायला गेलात? आणि हे डिझायनर्स असतात ना, छान डिझाईन करून थीम प्रमाणे इंटिरियर करून देतात. नाही ग मीरा, मला नाही आवडत तसं. म्हणजे स्वतःच्या घराचं डिझाईन स्वतः केलेलं बरं ना. ऐक, आमच्याकडे ना आमची डिझायनर आहे, आमची अश्विनी आहे ना ती खूप मोठी डिझायनर आहे, आमची घरेलू डिझायनर. आम्हाला कोणी प्रोफेशनल वगैरे नकोय, त्याची गरज नाही पडणार. अरे हो, पण मग घर प्रोफेशनल कसं वाटणार? घर घरासारखं दिसायला हवं, ते का ऑफिस आहे? आमचं घर इतकं छोट आहे पण अश्विनीने किती अगदी टापटीप ठेवलंय. आणि आज किती वर्षांनी तिला स्वतःच्या मनासारखं काहीतरी करायला मिळतंय, तर करू दे की, कशाला बाहेरचा माणूस हवाय मध्ये. अच्छा अच्छा, नाही ठीक आहे, तसं असेल तर मग हरकत नाही. पण मग मला आधी सांगायचं ना, मी हे म्हणजे मी पण आले असते तुमच्या बरोबर शॉपिंग करायला. अगं पुढच्या वेळेला जेव्हा शॉपिंगला जाऊ ना तेव्हा तुला नक्की सांगेन. म्हणजे तुला जर आता आम्ही जी शॉपिंग केली ती बघायची असेल तर तू येऊ शकतेस, ये ना. अगं नाही नाही, इट्स ओके, थँक्स फॉर इन्व्हिटेशन, नंतर बोलू. हा बाय. डोक्यावर पडले का रे? मी कितीला पडली? साडी साडी जाम खर्च झालं बघ. काय झालं मीरा, लवकर आलीस? काम झालं का? काही काम झालं नाही. का? हे का, त्या अश्विनीला सगळं स्वतः करायचं असतं, बाहेरचा डिझायनर नकोय तिला. आणि श्रेयस, श्रेयसला सगळं अश्विनीच्या आवडीचं हवं, तिच्या आवडीचे पडदे, तिच्या आवडीचं फर्निचर, झाड तिच्या, सगळं सगळं फक्त अश्विनीच्या आवडीचं. कमॉन यार, या श्रेयसला तर अश्विनी पुढे दुसरं काही दिसतच नाही. यु नो शिल्पी, ह्या घरातली ना, या घरातली प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. साधातल्या साधा फ्लॉर पॉट सुद्धा सिंगापूरवरनं ऑर्डर केलेलं आहे, सगळं एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे या घरातल्या सगळ्या एक एक गोष्टींपुढे ना त्या अश्विनीने आज जी काही शॉपिंग केली ना ती काहीच नाही. इनफॅक्ट पैसे नव्हते म्हणून काही गोष्टी तिला विकत पण नाही घेता आल्या, बट शी वॉज हॅपी यार, खुश होती ती. असा आनंद मला का नाही होत? एवढं मोठं घर आहे माझं, एवढ्या खोल्या आहेत, पण जीव घुसमटतो माझा. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.